नमस्कार. आता नेमका कोणता विषय घेऊन आलोय? आता विषय असा आहे, तुम्हाला सांगतो, आपण आपल्या मुलांना काही महत्त्वाच्या माहिती देतो, काही अनुभव त्याच्यातले शेअर करतो, त्या पद्धतीने मी तुम्हाला माझा एक अनुभव सांगतो. आपल्याकडे सगळ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल आहेत, आपण त्या अँड्रॉईड मोबाईलचे भरपूर उपयोग करतो, परंतु तुम्ही कधी मोबाईलचा ॲपचा उपयोग केला आहे का? दाखवतो तुम्हाला. आपण काय होतो तर ॲप्स पण दाखवतो, आपण मुलांना दाखवतो का पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर साऊथ ईस्ट वेस्ट या सगळ्या दिशा शिकवतो, परंतु त्या मोबाईलमध्ये जो कंपास असते त्या कंपासचा कधी तुम्ही वापर केला आहे का? ज्यावेळेस तुम्ही जात आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, ज्यावेळेस आपण कुठल्याही गावात जातो, आपण ह्या गावून त्या गावावरती जातो, आपण एकदा तरी आहे ना तो नेव्हिगेशन मॅप म्हणतो आपण त्याला, ते नेव्हिगेशन एकदा ओपन करा आणि आपल्या मुलांना ती माहिती द्या. ज्या ठिकाणी ज्या गावाला जाऊ ना त्या गावाला तो एकदा ते ओपन करून पहा ॲप्स, बरं? त्याला काही नेटची गरज नाही, काही रिचार्जची गरज नाही, तो मोबाईलमध्ये असतो. दाखवतो तुम्हाला आपण. हा जो आहे हा नेव्हिगेशन ॲप्स आहे, त्याच्यात तुम्हाला ज्या पद्धतीनं तुम्ही दिशादर्शक म्हणतो आपण त्याला, तर थोडक्यात होकायंत्र म्हणतो, याचा मुलांना वापर करायचा शिकवा. याचा मुलांच्या भविष्यात हा फायदा 100% होईल आणि आपणसुद्धा याचा थोडा अभ्यास करा नेव्हिगेशनचा. हा आत्ता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा मला उपयोग होतो. मी स्वतः ज्या गोष्टी अंमलात आणतो ना, मी प्रत्येक गावी झालो ना मी हा नेव्हिगेशन मॅप ओपन करतो, मोबाईलमध्ये पाहतो आपण कुठल्या दिशेला आहे, आपल्या कोणत्या बाजूला कोणती दिशा आहे, पूर्व कुठे आहे, पश्चिम कुठे आहे, दक्षिण कुठे आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपल्या मुलांना ते आत्मसात करायला सांगा. आता विषय पुन्हा तोच, मी म्हणतोय म्हणून ऐकायचं नाही, तुमच्या बुद्धीला पटलं तर घ्यायचं, नाही तर आपलं इकडून ऐकायचं, इकडून सोडून द्यायचं. धन्यवाद सगळ्यांना.